माझं गाव बदलत आहे राजमाने, जय बालाजी असा स्वर राजमाने गावात दररोज दुमदुमतो. बालाजी मंदिरात भरणारा यात्रोत्सवही प्रसिद्ध असून गावात हनुमान मंदिरही आहे. राजमानेत मोठ्या कष्टाने येथील शेतकरी कपाशी, पपई, मिरची अशी पिके घेतात. आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी कोंडी फोडून राजमानेत विविध कामांसाठी भरभरून निधी उपलब्ध करून दिला. राजमाने शिवारात आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण विकास कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये 459 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान 80,77,770 रुपये जमा करण्यात आले आहेत. राजमाने येथील दलित वस्तीत जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा 5,00,000 रुपये खर्चून पूर्ण करण्यात आली आहे. प्रगती पथावर असलेल्या कामांमध्ये आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या नेतृत्वात राजमाने येथे वरखेड धरणावरून राजमाने आणि 4 गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना रुपये 25 कोटी निधीने मंजूर असून काम प्रगती पथावर आहे. राजमाने गावातील पाण्यासाठी होत असणारी वर्षानुवर्षांची बडबड आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी थांबवली आहे. तसेच राजमाने येथील स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामांसाठी 10,00,000 रुपयांची मंजुरी मिळाली असून ही कामे ही प्रगतीपथावर आहेत. भविष्यात पूर्ण होणाऱ्या महत्वाच्या योजनांमध्ये आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या प्रयत्नातून चिंचगव्हाण फाटा, दहिवत, राजमाने रेल्वे स्टेशन ते राजमाने रस्ता सुधारणा योजनेसाठी 3,75,00,000 रुपयांचे निधी मंजूर आहे. मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवण्यासाठी 5,00,000 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत राजमाने येथील तलाव संवर्धनासाठी 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या नेतृत्वात राजमाने गावात विविध विकास प्रकल्पांवर भर दिला जात असून हे प्रकल्प गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत. 40 गाव तालुक्यातील वर्षानुवर्ष दुष्काळाचा शाप भोगणाऱ्या गावांना आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी पाणी पुरवठा योजनांचा कुदळ मारून मुक्ती दिली आहे. राजमानेतील प्रत्येक नागरिकाने आमदार मंगेश दादा चव्हाण यांना दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवण्याचा संकल्प केला आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेश दादा आमदार फिर से. शेतकऱ्यांचा खरा मित्र मंगेश दादा, शेतकरी पुत्र.